नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत इंग्रजी वाचन करण्याची साधी आणि सोपी पद्धत। चला तर आता आपण सुरू करूया। मित्रांनो, आपल्या पुस्तकामध्ये अनेक धडे असतात, ते कशाने बनतात? वाक्यांनी, बरोबर। आणि वाक्य कशाने तयार होतं? तर शब्दांनी। शब्द कशाने बनतो? तर शब्द बनतो हा अक्षरांनी, बरोबर ना। चला तर मग आपण बघूयात आता हे अक्षर वाचायची कशी। हे पहा मुलांनो, आपल्याला जर शब्द वाचायचं यायचं असेल तर शब्द वाचण्यासाठी काय यायला हवा? तर अक्षरांचा आवाज। आता तुम्ही म्हणाल, अक्षरांचा आवाज म्हणजे नेमकं काय? प्रत्येक अक्षराला एक विशिष्ट आवाज असतो। जसं की हे अक्षर आहे बी, याचे नाव बी आहे, परंतु याला आवाज आहे ब। म्हणूनच आपण BAT बॅट असं म्हणतो। सर्वप्रथम आपण बघूयात इंग्रजी वाचनातले हिरो कोणते आहेत, ज्याला आपण म्हणतो इंग्रजीतील वॉवेल आहेत AEIOU। आता मी तुम्हाला सांगितलं की हे आपले 5 वर इंग्रजी वाचनाचे हिरो आहेत, कारण इंग्रजीतील बहुतेक शब्दांमध्ये हे आपले 5 स्वर येतातच, जसं की कॅट, पॉट, फिट, कट, नेट। आणि म्हणूनच आपल्याला या 5 स्वरांचा आवाज येणं खूप गरजेचं आहे, बरं का। चला आपण या 5 वॉवेलपैकी आज आपण शिकणार आहोत पहिला वॉवेल ए। याचं नाव ए आहे, परंतु याचा आवाज आहे ॲ। आता आपण बघूया या ए पासून शब्द कसा तयार। ए चा आवाज ॲ आणि टी चा आवाज ट, दोन्ही एकत्र करून होतं ॲट। या ॲट पासून आपण आता 3 अक्षरी शब्द बनवायला शिकूया। बी चा उच्चार ब, ॲट बॅट। एफ चा उच्चार फ, ॲट फॅट। एन चा उच्चार न, ॲट नॅट। एच चा आवाज ह, ॲट हॅट। अशाच प्रकारे आपण अनेक शब्द बनवू शकतो, कॅट, मॅट, सॅट, गॅट, रॅट, जॅट, फॅट, नॅट। आहे ना इंग्रजी वाचन सोपं? आवडलं ना तुम्हाला?